नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील मराठी विषयातील माझं शाळेचं नक्की झालं हा पाठ अभ्यासणार आहोत. कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या. त्यातल्याच एका झोपडीत आम्ही राहत होतो. मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती, त्या पण पावसाचं पाणी मुरून पडण्याच्या बेतात होत्या. फुटकी तुटकी कौलं वरती टाकली होती. आतली जमीन तर सतत ओलसरच असायची, त्यामुळे त्या झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. उठून उभं राहिलं तर वरची कौलं डोक्याला धाडकन लागायची. मोठ्या माणसानं उभं राहून कसलंच काम करता येत नव्हतं. या ठिकाणी झोपडीचे वर्णन केलेले आहे की झोपडी कशा पद्धतीने होते आणि या झोपडीवरती असणारी कौलं किती जवळ होती. उठून उभं राहिलं तरी कौलं डोक्याला लागतील एवढीच उंची त्या झोपडीची होती. जमीन सारखी ओली असायची, ओलसर असायची, त्यामुळे कुबट वास यायचा. अशा पद्धतीची गरिबीची परिस्थिती या ठिकाणी आपणाला दिसून येते. झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाकळा पडलेल्या, त्याच वाकळा आम्ही अंथरायला पांघरायला वापरत असू. 7-8 जर्मनची ताटं, चिंध्यांची फाटक्या, कपड्यांची 2-3 गाठोडी, पाण्यासाठी 2 जर्मनची पातेली, 1 पत्र्याची घागर आणि अशोकदादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी, एवढाच. आमच्या घरातला एकूण संसार, शिवाय दारात एक रांजण होता. त्या झोपडीत अशोकदादा, त्याची बायको सुमती, लिंगाप्पा, मराप्पा, मधू आणि माझा चुलत भाऊ सिद्धू असे 6 जण राहत होते. तशातच 3-4 दिवसांपासून माझे वडील, आई, मी आणि माझी बहीण मंगल असे आम्ही आणखी 4 जणही तिथंच आलो होतो. सर्वांना झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती. उद्या आम्हाला पुन्हा बोरगावला पालांवर जायचं होतं. आई आणि बाबा जायची तयारी करत होते. आईनं 2-3 ताटल्या, वेगवेगळ्या रंगाची जोडलेली 2 पातळं एका मोठ्या पिशवीत भरली. बाबाही बारीक सारीक सामान दुसऱ्या पिशवीत भरू लागले होते. तोच अशोकदादा ड्युटीवरून घरी आला. तो आईला सामान भरताना बघून म्हणाला, आई कुठं जायची तयारी चालली? आई म्हणाली, जातो मागाला. किती दिस हिथं बसून खायचं? दादानं बाबांना विचारलं, बाबा कुठल्या गावाला जाणार? आपल्या लोकांची बोरगावला पालं हायती, उद्या मोहरल्या गावाला जाणार हायती, तवा आजच जायला पाहिजे, बाबा म्हणाले. दादाच्या झोपडीमध्ये इतकी सारी माणसं होती आणि या सर्व माणसांना अगदी झोपायलासुद्धा जागा पुरत नव्हती. तशातच आईने आणि बाबांनी बोरगावला जायचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी सामानाची आवरावर चालू असते. तेवढ्यात दादा ड्युटीवरून म्हणजे कामावरून घरी आला आणि त्याने आईला आणि बाबांना विचारलं की आता कुठे जाणार आहात. तेव्हा बाबा सांगतात की बोरगावला आपली लोकं आहेत आणि उद्या तिथून पुढं जाणार आहेत, त्याच्यामुळे आजच आपला जावं लागेल. आई मला म्हणाली, इमे बघत काय हुबी हाईस, तुझी कापडं आण इकडं, उशीर होतो या निघाया. आईनं मला सांगितलं की तू बघत काय उभी राहिली आहेस, इकडं तुझी कपडे आण, आपल्याला निघायला उशीर होतोय. आईचं बोलणं ऐकून दादा म्हणाला, आई इमीला घेऊन जाऊ नकोस, मी तिला शाळेत घालणार आहे. दादानं आईला सांगितलं की आता इमी म्हणजे विमल हिला इथंच ठेवा, मी तिला शाळेमध्ये घालतो. शाळेत म्हटल्याबरोबर बाबांचं डोकं भडकलं. बाबा रागानंच दादाला म्हणाले, तुझं डोसकं बिस्कं फिरलं का काय, पुरीला साळत घालतो म्हणतोस, लय शिकलास म्हणजे शेणा झालास होय. बाबा रागानेच दादाला म्हणतात की तुझं डोकं बिकं फिरलं आहे काय, पोरीला शाळेत घालायचं म्हणतोयस, लय शिकला म्हणजे खूप शिक्षण झालं म्हणजे तुझं डोकं बिघडलं आहे काय, तू काय शहाणा झालेला आहेस का काय, असं ते दादाला म्हणतात. दादा शांत आवाजात म्हणाला, बाबा तुम्ही उगीच चिडता, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे, चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील, आजकाल शिक्षणावरच सगळं चालतं. दादा बाबांना समजावून सांगत असतो की एवढं चिडण्यासारखं काय झालं, तिला शिकवलं तर काय होईल, चांगली शिकली तर कुठेतरी नोकरी करेल आणि शिक्षणावरती सगळं काही आहे, असं तो बाबांना सांगत असतो. दादाचा शहाणपणा बाबांना पटणारा होता थोडाच, म्हणजेच शहाणपणा हा दादानी जो केलेला असतो म्हणजेच तो चांगलं सांगत असतो ते बाबांना पटणारं नव्हतं. बाबा म्हणाले,
शाळा शिकून काय करायचं, घरात खायला आण नाही आणि हिच्या शाळेला पैकं कुठनं आणायचं, त्या परीस लगीनच कुठं ठरतंय का बघू. बाबा म्हणतात की हिला शाळा शिकवून काय करायचं, घरात खायला आण नाही म्हणजे खायला अन्न नाही आणि हिच्या शाळेला पैसे आणायचे कुठून, त्यापेक्षा तिचं लगीन कुठं ठरतंय का ते बघतो, असं बाबा दादाला म्हणतात. तिच्या शाळेचा खर्च मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. आणि लग्न करायला काय ती मोठी बाई झाली का, आता कुठं ती 6 वर्षांची आहे, तुम्ही तिकडं काय पण करा, मी इमीला शाळेत घालणार आहे, दादा म्हणाला. म्हणजे दादाने विमलला शिकवायचं ठरवलेलंच असतं आणि ती काय अजून मोठी झालेली नाही, ती छोटीशीच आहे, आत्ताशी 6 वर्षाची आहे, असं तो बाबांना सांगतो. इतका वेळ गप्प बसलेली आई म्हणाली, तुझा बा असाच आहे, तुझ्या वक्ताला साळत घालताना असंच केलं, तुझ्या शाळेसाठी म्या तुझ्या बाचा लय मार खाल्ला, तुझी आजी बरी, ती तुमच्या शाळेसाठी गावात राहिली, भाकरी करून घालाला, तवा तुम्ही शाळा शिकला, तुला लिंग्याला आणि जिन्नूला म्हातारीनं सांभाळलं, आम्ही असं भीक मागत फिरतो होतो, तुझ्यामुळं तर मद्या मर्या शाळा शिकली, तुझ्यासारखी ती पोरं कुठंतरी कामाला करून काम करून खात्याली, तू म्हणतोस तर इमीला ठेव तुझ्याजवळ, शिकली तर शिकल. इतका वेळ शांत बसलेली आई मग सांगते की तुझ्या वेळेसुद्धा बाबांनी असंच त्रास दिला होता, शाळेत तुला घालायला तयार नव्हता, परंतु तुझी आजी खूप चांगली होती, तिनं घरी थांबून म्हणजे गावाकडे थांबून सगळ्यांना जेवायला घातलं, शाळेमध्ये घातलं, त्याच्यामुळे तुम्ही शिकलात. आम्ही असं फिरत असतो भीक मागत, म्हणजेच मागत मागत अन्न घेऊन खात असतो, परंतु आजीमुळेच तुम्ही शिकला आणि तुझ्यामुळे मऱ्या लिंग्या हे सुद्धा शिकले. आता विमलला इथेच ठेव तुझ्याजवळ आणि जर शिकली तर शिकली म्हणूनसाठी तिला शाळेमध्ये घाल, असं आई सांगते. बाबा आईकडे रागानं बघत म्हणाले, तुम्ही माय लेकरं करायचं ते काय करा, उद्या पुरीचं लगीन झालं नाही म्हणजे घरात ठेवून बसायला लागेल. बाबा म्हणतात की तुम्ही दोघंजण मिळून आई मुलगा काय करायचं आहे ते करा, उद्या पोरीचं लग्न झालं नाही तर घरात ठेवून बसायला लागेल. बाबांचं बोलणं ऐकून वहिनी गालातल्या गालात हसली. वहिनी शाळा शिकलेली होती, वहिनीच्या भावानं म्हणजे दाजीनं ती पायानं अधू असल्यामुळे उद्या कोणी लग्न केलं नाही तर कुठंतरी नोकरी तरी करील म्हणून शाळेत घातलं होतं. आई बाबा मंगल आणि मधुला घेऊन बोरगावला पालांवर गेले. मला करमत नव्हतं, सारखी आईची आठवण येत होती. पहिल्यांदाच आईला सोडून राहायची वेळ आली होती. आई जाताना म्हणाली होती, माझी सई काढत बसू नग, साळत जात जा, वहिनीबरं भांडू नग, ध्यान देऊन साळा शिक म्हणजे झालं. आई मला जाताना सांगून गेलेली असते की माझी आठवण काढत जाऊ नको, सई काढू नको म्हणजे आठवण काढू नको, शाळेत जा, वहिनीबरोबर भांडू नको, ध्यान देऊन शाळा शिक म्हणजे लक्ष देऊन शाळा शिक म्हणजे चांगलं होईल. दादा 8 वाजता कामावर निघाला होता, दादाला उशीर झाला होता. दादा गडबडीनं कपडे घालत होता. कपडे घालता घालता तो वहिनीला म्हणाला, सुमे आज इमीला शाळेत घेऊन जा, तिचं नाव शाळेत घालू नये, मला वेळ नाही, नाहीतर मीच गेलो असतो. पोरं कुठे गेली, घरात कोणीच नाही, पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव, असं तो वहिनीला सांगतो. दादा कामावर गेला. वहिनीनं घरातली सर्व कामं बराबर आवरली. आमच्या घरापासून शाळा फार जवळ होती. 4-5 झोपड्या ओलांडल्या की दगडी बांधकाम केलेली एक मोठी शाळा होती. तिथंच पहिलीचा वर्ग भरत होता. शाळेशेजारीच मोठं वडाचं झाड होतं. वहिनी आणि मी शाळेत आलो. वहिनीनं बाईंना नमस्कार केला. वहिनींची बाईबरोबर आधीची ओळख होती. माझे भाऊही त्याच शाळेत शिकत होते, फक्त त्यांचे वर्ग दुसरीकडे भरत होते. वहिनी म्हणाली, हिचं नाव शाळेत घालायचंय. वहिनींबरोबर विमल शाळेमध्ये गेलेली असते आणि बाईंना वहिनीने नमस्कार केला. वहिनींची आधीच ओळख होती असं तिनं म्हटलंय, कारण त्याच शाळेमध्ये तिचे भाऊही शाळा शिकत होते, फक्त त्यांचे वर्ग दुसरीकडे भरत असतात. बाईंनी माझ्याकडे निरखून बघितलं आणि माझी माहिती विचारायला सुरुवात केली. मुलीचं पूर्ण नाव काय? वहिनी म्हणाली, विमल नामदेव भोसले. बाईंनी नोंदवहीत लिहून घेतलं. हिची जन्मतारीख सांगा. जन्मतारीख कोणाला माहीत होती?
मी जन्मलेलं वर्ष मात्र वहिनीला माहीत होतं, तिनं जन्मतारीख सांगून टाकली, बाईंनी सर्व माहिती लिहून घेतली. नारळ आणला का? बाईंनी वहिनीला विचारलं. वहिनी बाईंच्या तोंडाकडे बघू लागली. बाई थोडा वेळ थांबून पुन्हा म्हणाला, शाळेत नाव घातलं म्हणजे नारळ किंवा 125 रुपया द्यावा लागतो, तुम्हाला माहीत नाही का? वहिनी म्हणाली, मी नारळ नाही आणला, पैसे तर माझ्याजवळ नाहीत, नंतर आणून देईन. वहिनी घरी गेली. मी शाळेत बसले. बाई वर्गात शिकवू लागल्या. थोड्या वेळानं बाईंनी मला जवळ बोलावलं. माझी पाटी घेतली. ग म भ न ही 4 मुळाक्षरं लिहून दिली आणि ती गिरवायला सांगितली. मी माझ्या जागेवर येऊन बसले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी आले. माझे सगळे भाऊही जेवणासाठी घरी आले होते. आम्ही जेवण करतो न करतो तोपर्यंत शाळेची घंटा झाली. वहिनीनं पैशांसाठी 2-3 डबे उघडून बघितले, त्यात काहीच नव्हतं. आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती. आम्ही तिला लताक्का म्हणायचो. वहिनी लताक्काच्या घरात गेली. मी पण तिच्या मागोमाग गेले. वहिनी लताक्काला म्हणाली, लताक्का, तुमच्याजवळ 125 रुपया आहे का? इमीच्या शाळेत द्यायचा आहे. मी ते आल्यावर परत करीन. लताक्कानं घरात सगळीकडे शोधाशोध केली आणि माझ्या हातावर 125 रुपया ठेवला. मी तो घेऊन शाळेत गेले आणि माझं शाळेचं नक्की झालं. बघा, या कथेमध्ये किती कठीण परिस्थितीमध्ये असताना सुद्धा शाळा शिकण्याची आवड या मुलीला आणि तिच्या दादाला असते, आणि दादाला काहीही करून या विमलला शाळा शिकवायची असते. हा पाठ लिहिला आहे विमल मोरे यांनी. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वीमधील मराठी विषयातील माझं शाळेचं नक्की झालं हा पाठ अभ्यासला. धन्यवाद.